सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। मिरज आणि सांगली रोड वरील सदोष गतिरोधक हटवावेत या मागणीसाठी मिरज सुधार समितीने कुदळ व खोर घेऊन बांधकाम विभागात निदर्शने केली। मिरज सांगली रस्त्यावरील सदोष गतिरोधकांमुळे वाहनधारकांना जीव गमवावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष गतिरोधक न हटवल्यास मिरज सुधार समिती कार्यकर्ते स्वतः कुदळ व खोर घेऊन गतिरोधक हटवतील असा इशारा मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला। गुरुवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी कुदळ व खोर घेऊन सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर निदर्शने केली। मिरज सांगली रस्त्यावरील वाहनांची गती कमी करण्यासाठी करण्यात आलेले सदोष गतिरोधकांमुळे मिरज सांगली रस्त्यावर दररोज वाहनधारकांचे लहान मोठे अपघात घडत आहेत। अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या ठिकाणी सदोष गतिरोधक काढून त्या ठिकाणी शासनाच्या निर्देशानुसार अत्याधुनिक पद्धतीचे गतिरोधक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा केली। याकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, कार्यवाह जहीर मुजावर, शकील पिरजादे, युवा अध्यक्ष सुबहान सौदागर, महिला अध्यक्ष सौ गीतांजली पाटील, अक्षय वाघमारे, जावेद शरीक मसलत, सलीम खतीब, श्रीकांत महाजन, राजेंद्र झेंडे, अहमद ढालाईत, अमजद पठाण आदी संतप्त कार्यकर्त्यांनी कुदळ व खोर घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निदर्शने केली। 15 दिवसात सदोष हटवून अत्याधुनिक गतिरोधक न बसवल्यास सुधार समितीचे कार्यकर्ते गतिरोधक हटवतील असा इशारा उपकार्यकारी अभियंता कविता आणि सहाय्यक अभियंता किशोर पवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। अंतर्गत सांगली मिरज रोड आता घोळ असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे परत यांचं घोळ एकमेकाचं चालू झालं आहे। गेल्या 3 वर्षात जवळजवळ 13 जणांचा सदोष गतिरोधकामुळे इथे जीव गेलेला आहे। आज मिरज सुधार समितीच्या वतीने इथे फावडे आणि पाठी घेऊन इथे आंदोलन करण्यात आलं। 8 दिवसांमध्ये जर हे गतिरोधक व्यवस्थित करून जर लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कमी बंद नाही केलं तर मिरज शहर सुधार समिती स्वतः हे गतिरोधक हलवेल। आता अधिकाऱ्यांनी सांगतात की आमचं 72 लाखाचं एस्टिमेट आहे, 73 लाखाचं एस्टिमेट आहे। आमची मागणी अशीच आहे की त्वरित ते सदोष गतिरोधक हटवून तांत्रिकदृष्ट्या आधुनिक पद्धतीनं तिथे गतिरोधक करावे आणि लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करावे। तरुण रोज तिथे तरुण आपल्या जीवाशी मुकत आहेत, तर मिरज शहर सुधार समितीची मागणीची दखल नाही घेतल्यास होणारा परिणामास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असं मी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने स्पष्ट करतो। प्लास्टिक पट्टे मारायचा आपला प्रस्ताव मंडळ कार्याला सबमिट आहे, त्याचा आमच्या स्तरावरून पाठपुरावा करत आहे। आम्ही तुमचे निवेदनाचा आधार घेऊन परत एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि सदर जे स्पीड ब्रेकर आहे ते नियमित करायच्या उद्देशाने जी योग्य कारवाई आहे या कार्यालयाकडून तत्परतेने केली जाईल। तरी तसं कालावधी नाही सांगता येणार, एकदा मंजूर मिळाली तर आपण लगेच वर्क ऑर्डर करून टेंडर करून करू। महानगर न्यूज साठी आदि माने मिरज।